देशात बेरोजगारी आहे, बेरोजगारीच्या मुद्द्यावरून त्या तरुणांनी सभागृहात उड्या मारल्या अशी प्रतिक्रिया माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी संसदेच्या सुरक्षित झालेल्या त्रुटीवरून दिली आहे. शासन यावरून बोध घेऊन ठोस भूमिका घेईल असंही राठोड म्हणाले. नाही बघा, हे तर उघड झालंय आता की देशामध्ये बेरोजगारी आहे आणि बेरोजगारांच्या एक प्रतिनिधी स्वरूपात त्याने उडी मारली असं म्हणायला काय हरकत नाही. आणि बेरोजगारी बरोबरच आरक्षणाचे प्रश्न आपण बघितले, मणिपूरमध्ये बघितलं काय होतं. मणिपूर हे आरक्षणच होतं, बेकारी आरक्षण. आणि शासन कमीत कमी त्याच्यापासून बोध घेईल आणि शासन या सरकार केंद्र सरकार याच्याबद्दल निश्चितच बेरोजगारीबद्दल काहीतरी ठोस पावलं उचलतील असं आम्हाला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.